जेवण जरा जडच होत ना हो ना नाही नाही म्हणता गोडाचे चार प्रकार झाले इंदुबाईनी पण तुम्ही कुठे नाही नाही म्हणता सॉरी इंदुबाईनी मी आता जान्हवीशी बोललो म्हणजे तुम्ही म्हणालात ना आता की ती मनमोकळेपणाने वागत नाहीये किंवा नेहमी साडीच नेसतेय त्याबद्दल बोललो मी आता तिच्याशी आणि तिने मला तिचा नेमका काय प्रॉब्लेम होतोय हेही सांगितलं तुम्ही सगळ्याजणी आशा का बसलाय माझ्याशी बोला ना काहीतरी मला विचारा ना बोलू नको बाबा आम्ही बोलायला लागलो की मग खूप बोलतो आणि मग तू रागावून निघून जातोस अग आई आय एम सॉरी मी मगाशी चिडलो नव्हतो ग माझं काम चालू होत हा तर ऐका ना मी आत्ता जान्हवीशी बोललो तू बोललास ते कळलं रे त्यावर ती काय म्हणाली ते सांग हा ती पुढे असं म्हणाली की घरात सगळ्या जणी साडीच नेसतात ड्रेस किंवा गाऊन कधी कोणी घालतच नाही रात्री झोपताना सुद्धा सगळ्या जणी साडीतच असतात शिवाय घरी काका आहेत बाबा आहेत आईजीचा एक वेगळाच धाक असतो म्हणजे ना बेसिकली ती आत्ता सुद्धा एका नव्या नवरीसारखी वागते म्हणजे या सगळ्याचं तुम्हाला काय वाटेल किंवा तुम्हाला ते आवडेल का असे सगळे ना प्रश्न पडतात तिला अच्छा हो माता आता काही नाही थोडे दिवस जाऊ देत हळूहळू मोकळी होईल ती आणि मग बोलायला लागेल आणि मग एकदा ती बोलायला लागली ना की मग अगदी सहज बोलता बोलता तिला हे सगळे मुद्दे सुचवा हा म्हणजे आपण तिला प्रेशराइज करतोय किंवा आपण टर्म्स डिक्टेट करतोय असं नको वाटायला हॅलो या जस्ट अ मोमेंट सो तुम्हाला कळलंय का आता काहीही बोलू नका हां नंतर बोलू आपण हॅलो या असा काय हा श्री ती बोलायला लागल्यावर मोकळी होणार आहे का छान मोकळी झाल्यावर मग बोलायला लागणार आहे तेच तर ना आता 24 तास साडीत अडकलेली असली तर मोकळी कशी होणार हो ना काय करावं ग हा तर म्हणतोय आता काही बोलूच नका तिच्याशी म्हणून हा काहीच बोलू नका पण मग अशाने आपला हातभार कसा लागणार श्रीच्या संसाराला नाही का सरे वहिनी थांबाव थांबा जरा काय झालं सरे थांबा ग माझ्या विचारांची लिंक तोडू नका कसली लिंक आमच्याशी बोल आम्ही लावतो वहिनी श्री काय म्हणाला जान्हवी गाऊन घालत नाहीये कारण आपण साड्या नेसतो हा मग झाली तयारी हो माझा मोबाईल राहिला होता घे ना आईजी मला थोडं बोलायचं होतं बोल की मग वेळ असला तर बसूनच बोल बोल आईजी मी जेव्हा घरी म्हणजे बाबांच्या घरी होते ना तेव्हा मी रोज सकाळी स्वयंपाक करून ऑफिसला जायचे म्हणजे कधीतरी तर
सकाळचा आणि संध्याकाळचा असा दोन वेळेचा स्वयंपाक करून जायचे. माहित आहे मला, मला आवडत स्वयंपाक करायला. सकाळी सकाळी छान स्वयंपाक केला ना की मी खूप फ्रेश होऊन जाते. तसा थोडा थोडा येतोही मला स्वयंपाक करायला. उत्तम स्वयंपाक करतेस तू. मला असं विचारायचं होतं की मी इथे स्वयंपाक केला कधीतरी तर चालेल का? हो चालेल की, कधीही कर. पण इथे सगळ्यांचे वार ठरलेले असतात ना. अगं ते त्यांच्या सोयीसाठी, पुन्हा एकीवर ते काम कायमचं पडू नये म्हणून. तुला करायचं ना स्वयंपाक, कधीही कर. पण मग मी म्हणजे ज्या कुणाची टर्न असेल त्यांना हे कसं सांगू? सोपा उपाय म्हणजे आदल्या रात्री सांगायचं की मी उद्या स्वयंपाक करणार आहे, कोणी नाही म्हणणार नाही. फारफार तर काय, अर्धवट तयारी झाली असेल तर तोच पदार्थ कर. तुझ्या आजचं खायला सगळ्यांना आवडेल, तू काळजी नको करूस. चालेल, सांगेन. ऍक्च्युली काय होतं ना, सकाळी सकाळी असं उठून बसून राहिलं ना तर अंग जड होऊन जातं आणि खूप कंटाळवाणं वाटतं सगळं. त्या उलट जर मी स्वयंपाक केला ना तर मला असं खूप फ्रेश वाटतं आणि एखादा आपण केलेला पदार्थ सगळ्यांना आवडला तर एक वेगळंच समाधान मिळतं. माझा दिवस खूप छान जातो काहीतरी छान केल्यानंतर. खरी सुग्रण आहेस तू. हे बघ, हे घर तुझं आहे, तू इथं काहीही कर. तुझ्यावर इथं कसलंही बंधन नाही, कसलीही सक्ती नाही. अगं आम्ही सहा जणी मिळून या घराचा गाडा ओढत होतो, भांड्याला भांडं लागू नये म्हणून नियम घालून घेतले, पण तुझ्यासाठी इथले सगळे नियम शिथिल आहेत. तू करशील ते योग्यच करशील असा विश्वास आहे आम्हाला. तेव्हा बिंदास तुला हवा तेव्हा तू स्वयंपाक कर. थँक्यू. मी येऊ. निघ. येते. दिसते का इंदू आहे? अरे कशाला विचारत होता? नाही आली ग. दरवाजा उघडला. आई आला का? नाही जान्हवी आली. अगं चल मागे, चल ये. अगं सगळं बेबी बनत. अगं मला पण पारस येईल. आणि आता अगं ये इकडे ये. आपण असं दाखवूया की आपण खूप कामात आहोत, आपलं काही लक्षच नाहीये आणि आपल्याला काही माहितीच नाहीये. हे घ्या हे घ्या. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अशीच आपली सकाळची कामं चालली आहेत. हो हो. श्री गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. खाशील ना? ब्रेकफास्ट. 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 नाही, ब्रेकफास्ट सुद्धा मला डब्यातच भरून द्या. डब्यात. अरे पण जान्हवीचा सुद्धा नाही झाला अजून. नाही, मी सुद्धा डब्यातच नेईन. आणते. हा आता माझा एक डबा येतोय ना. ब्रेकफास्टचा डबा. चला आता निघूया, आपल्याला उशीर होतोय.
हो चल येतो. अच्छा बाय 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 बाय. संध्याकाळी लवकर या. बाय बाय बाय. पदरच नाहीये याला. गुड मॉर्निंग. हल्लीच एका रस्त्यावर गणपतीचे मांडव घालून ठेवलेले असतात ना, त्याचं काय करायचंय तेच कळत नाही. ट्रॅफिकचा केवढा खोळंबा होतो यार. तू कशी काय वेळेवर पोहोचतेस नेहमी? आणि तू काय सरांची चमचीस? तू जर उशिरा पोहोचलीस तर सर तुला काहीच म्हणणार नाहीत. ब्रेकफास्ट सुद्धा नाही केलाय मी आज. एक मिनिट थांब. हे के तू माझा डबा खा. आज येताना मी ब्रेकफास्टही घेऊन आले होते आणि मी गाडीत खाल्लाय थोडा, बाकीचा संपव. अय्या तुला घरी ब्रेकफास्ट करायला वेळ मिळाला नाही. कॉफी पिणार आहेस का? अगं मी विचारते काय, कसला विचार करतेस? कॉफी पिणार आहेस का? नाही नको. ऐक ना तू, मी आज सकाळी जेव्हा खालती आले ना, म्हणजे ऑफिसला जायला तयार होऊन जेव्हा खालती आले, तेव्हा मी बघते तर काय माझ्या सगळ्या सासवांनी गाऊन घातले होते. ओके मग काय? अगं नाही म्हणजे मला जरा नवलच वाटलं. आतापर्यंत मी त्यांना असं गाऊन मध्ये बघितलं नव्हतं ना म्हणून. आणि असं अचानक काहीतरी वेगळ्याच कपड्यांमध्ये लोकांना पाहिलं की आपल्याला जरा विचित्र वाटतं ना. अगं विचित्र कशाला वाटायला पाहिजे, उलट आनंदच मान. कसला? अगं तुझ्या सगळ्या सासवा गाऊन घालतात, मग तुला गाऊन घालायला काहीच हरकत नाही. चल मला भूक लागलीये, मी तुझा डबा संपवून येते. थँक्स. आई का हसताय? आई खूपच अगदी अवतार दिसतोय का आम्ही? आई नको ना का हसूस, आधीच खूप कॉन्शियस होतोय आम्ही, तू हसतेस आणि त्याच्यावर. हसू नको तर काय करू? का घातलेत गाऊन्स तुम्ही हे दाखवायला? हा कुणाला? जान्हवीला. आई आई सॉरी, तुमच्या कानावर घालायला हवं होतं ना आधी. त्यात कानावर काय घालायचंय आणि दाखवण्यासारखं तरी काय आहे? एक तर मी तुम्हाला कधीही कुठलेही कपडे घालायला नाही म्हटलेलं नाहीये. अगं तुम्ही काय कपडे घालता हे महत्वाचं नाहीये, तुम्ही त्यात किती कम्फर्टेबल आहात हे महत्वाचं आहे. कम्फर्टेबल नसाल तर वाईट दिसतात ते कपडे. कुणाला तरी दाखवायला म्हणून कधीही कुठलेही कपडे घालू नयेत. आई पण जान्हवी कुणाला तरी कुठे आहे? हा अगं मतितार्थ लक्षात घ्या ग. हो आई. तुम्ही काहीही कपडे घाला माझी ना नाहीये, पण तुम्ही अशा अवघडल्यासारख्या असाल ना तर ते विनोदी दिसतात कपडे. विनोदी? आज अगदी उत्साहानं घातलेत कपडे, दाखवलं तिला. उद्याच काय, रोज अशा गाऊन्स मध्ये तुम्ही अवघडल्यासारख्या फिरणार आहात का? नाही आई, दाखवायला म्हणजे तसं दाखवायला नाही, म्हणजे तिला दिसावं ना की आम्ही गाऊन घातलेत. इंदू बहिणी तेच मी सांगितलं होतं. तेच ते. एक मिनिट मी सांगते. आई आपल्या घरात गाऊन घालायला परमिशन आहे हा मेसेज आम्हाला तिला द्यायचा होता. हा आणि ते असं सांगण्यापेक्षा आम्ही करून दाखवलं. हे काय बेंगळुरा सारखं दिसतंय, सकाळी श्री आणि जान्हवी तर आव असून बघतच राहिले. पदर पण नाही आई याला.
काही नाही ग, आपल्याला घालायची सवय नाहीये ना, म्हणून आवडत नाहीये आपल्याला. मग जान्हवी कशी बिचारी 24 तास सवय नसताना साडी नेसत असेल. हो ना, तुम्हाला ते तुमच्या पद्धतीनं काय ते दाखवून झालंय ना. चला आता बदलाय कपडे. आई असू नकोस ना ग. बेबी वंस, तुम्ही विनोदी दिसताय. जाऊ दे, मी कपडे बदलून होते. बाजूला आई, मी पण जाते. नमस्कार, विजय सहकारी बँक. हाय, बोलू शकणार आहेस? हो. नाही म्हणजे माझं तसं काही काम नव्हतं, मला बोलावं असं वाटलं म्हणून मग फोन केला. कोण बोलताय? अच्छा, असाच कोणीतरी बोलतोय. बाप रे, अशीच कोणीतरी झाली आता? हा असाच कोणीतरी का? का अशीच कोणीतरी? खूप त्रास दिला. खूप नाही, पण असाच कोणीतरी तसा नाही. म्हणजे हा त्रास देण्यापेक्षा ना प्रेम जास्त देतो. तुझे माझे कनाब, तुझे माझे ते कळेल आता. म्हणजे? म्हणजे मला काहीच आठवत नाहीये. माझ्यासाठी माझा संसार म्हणजे कोरी पाटी आहे. त्यामुळे तुम्ही म्हणताय तसाच, जर हा असाच कुणीतरी असेल तर कळेल मला. म्हणजे तुला अजूनही कळलेलंच नाहीये? अरे देवा, म्हणजे इतक्या दिवसांची मेहनत वाया गेली माझी. काय मेहनत केलीत तुम्ही? अरे मेहनत, सायकोलॉजिकल जिम चालू होत माझ. पण म्हणजे आता तुमचं मन अगदी धष्टपुष्ट झालं असेल ना? काही आहे जान्हवी तुझं? एवढंही काही हसण्यासारखं नाहीये. मला आवडतात माझ्या बायकोचे जोक्स. काय झालं? नाही काही नाही, ठेवू का आता फोन? म्हणजे काम आहे. नाही, 2 मिनिट. संध्याकाळी बोलूया. कॉफी प्यायला जाऊया. आपण घरी जाऊन कॉफी पिऊया. नाही नको, घरी नको, घरी बोलता येत नाही. नीट तू आईजीच्या खोलीत असतेस. आय मीन जाऊया ना आपण, प्लीज. चालेल. ओके, ठेवू फोन. ठेवतेस? ओके, बाय. ओके. तुम्हाला फोन ठेवायचा नसताना मी फोन ठेवणं मला रूड वाटत. मग नको ठेवूस. मला काम आहे. ओके, मग ठेव प्लीज ना. ओके, आपण एक काम करूया. मी 1, 2, 3 म्हणेन, त्यानंतर आपण एकत्र फोन ठेवूया. ओके, काही तुमचं. 1, 2, 3. सरे, भाजी नंतर निवड ना. चहा प्यायला ये. आल्या. तू घेतलास? हो.
आई डोक्यातन विषय जात नाही म्हणून विचारते तुम्हाला. आज सकाळी आम्ही अति केलं का हो ते गाऊन वगैरे. अति नाही पण अनावश्यक होत. खर तर ती माझीच कल्पना होती. मला वाटलं की आम्हाला जे म्हणायचंय ते तिच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा सोपा मार्ग आहे. सर एक कल्पना तुझी होती पण आम्ही सगळ्यांनी उचलून धरली ना ती. म्हणजे जबाबदार आम्ही सगळ्याच आहोत. चूक आमची सगळ्यांची आहे. हे बघा चूक कोणाची नाहीये. याला काही चूक म्हणत नाही. कसं होतं ना आई कितीही म्हटलं तरी 24 तास असं भान ठेवून नाही वागता येतो. आपण घरात कशा मोकळ्या वागतो कुणाशीही वागताना विचार नाही करत. आता जान्हवीशी वागताना मात्र सतत विचार करावा लागतो. म्हणजे सतत असं वाटत राहतं ना की हे तिच्याशी बोलावं का ते बोलावं का. हे बोललं तर तिच्यावर काय परिणाम होईल तिला काय वाटेल. त्यामुळे जास्त गोंधळ होतो आई. मी समजू शकते. म्हणूनच म्हणाले यात तुमची काही चूक नाहीये. शेवटी काय आपण आपल्या घरात आपल्या माणसांबरोबर आहोत. जान्हवी पण आहे पण तिला अजूनही इथं परक वाटतंय. त्यामुळे तिला कम्फर्टेबल वाटणं हे आत्ता महत्वाचं आहे. तुमचे प्रयत्न मी समजू शकते पण काही गोष्टी त्यांच्या वेगानं होऊ द्याव्यात. आपण जान्हवीला टाइम आणि स्पेस देणं जास्त महत्वाचं आहे. आई तुम्ही हे सगळं सांगताय ना तर तेव्हा अगदी पटतंय पण प्रत्यक्ष वागताना खूप गोंधळ होतो हो. म्हणजे आपण तिच्याशी कमी बोललो तर तिला वाटेल की हे बोलतच नाहीत आपल्याशी. आणि समजा जास्त बोललो तर तिला वाटेल कदाचित की हाय आगाऊपणानी बोलतात त्यामुळे जास्त गडबड होते हो. म्हणजे कसं आहे ना थिअरी कळली आहे पण प्रॅक्टिकल जमत नाही आम्हाला.